नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जसं लेवल करतो, स्टार्टिंगला जेव्हा शेताची लेवल करतो, तर त्याच्यामध्ये जमिनीमध्ये न्यूट्रिशन नसतात किंवा काहीच अन्नद्रव्य जास्त पिकाला जे आवश्यक आहे ते त्या जमिनीमध्ये नसतं. तर त्याच्यासाठी आपण खर्च करतो मार्केटमधून, ते हेवी क्वालिटीचं हेवी मटेरियल जे वापरतो आपण, तर ते फार महागात पडतं आपलं. तर मित्रांनो, आम्ही या शेतामध्ये नवीन शेतामध्ये लेवल केल्यानंतर हा ताग लावला आहे. तर हा ताग जो आहे, ही जी अवस्था आहे याची, फूल येण्याच्या अगोदरची किंवा चार पाच फूट हे जे फूल आलं आहे, तर हे फूल यायच्या अगोदर त्याला गाडावं लागतं. हे तुम्ही याला न गाडण्याचं कारण काय, कारण की पाऊस चालू होतं सतत, याला वाफ भेटली नाही, त्याच्यामुळं हे जास्तीतच वाढून गेलं आणि जास्तीत पावसाळ्यामध्ये हे हिवाळ्या आणि उन्हाळ्यापेक्षा जास्तीचं वाढ करतं. पाहू शकता 7-8 फुटाच्या वरती गेलं आहे. तर याला तुम्ही एकरी किती टाकू शकता बियाणं, एकरी किती, तर 20 किलोही चालतं किंवा 30-40 तुम्ही टाकू शकता तुमच्या हिशोबाने, की तुम्हाला पतला टाकायचं आहे की जास्त टाकायचं आहे, आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही जसं वाटेल तुम्हाला, जसं सोपं पडेल तर त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. तर आपण आता तागामध्ये जे न्यूट्रिशन आहे किंवा अन्नद्रव्य घटक कोणते आहेत, तर त्याविषयी बोलूया. तर मित्रांनो, या जे ताग आहे या तागामध्ये काय असतं, एक जमिनीचं मेन म्हणजे याला हिरवळीचं खाद म्हणलं आता स्टार्टिंगला, हिरवळीचं खाद. याच्यामध्ये जे न्यूट्रिशन असतं याच्या पानामध्ये, जे आपलं कार्बन असतं आणि ऑर्गेनिक जो रेशा आहे आपल्या जमिनीचा तो उत्तम करण्यासाठी हे मदत करत असतं. तर मित्रांनो, हे तुम्हाला मार्केटमधून आणलेल्या जे खतं टाकतो आपण, जे डेली वापरणारे खतं, न्यूट्रिशन्स वगैरे जे मार्केटमधून आणून, तर त्याच्यापेक्षा तुम्ही हे एक वेळ नवीन जे लेवल केलेलं शेत आहे त्याच्यामध्ये एक वेळ वापरून पहा. आहे तर मित्रांनो, याची पेरणी कशी करायची, तर तुमचं आता पावसाळ्यामध्ये जर काही पेरणीचं संपलं, आता तुम्ही हिवाळ्याच्या स्टार्टिंगला किंवा कुठले हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूमध्ये याची केव्हाही लागवड करू शकता. याला काही असं बंधन नाही की याच्यामध्ये येत नाही किंवा त्या महिन्यात येत नाही, तर तुम्ही याची केव्हाही लागवड करू शकता. तुम्ही ट्रॅक्टरच्या साह्यानं पेरू शकता किंवा असं फेकून देऊन एक वखर जरी फिरवला तरी त्याची लागवड होऊन जाते, ते उगून जातं तेवढ्या याच्यामध्ये. जर पावसाळ्यामध्ये जर केलं तुम्ही तर त्याला पाण्याची काही एक आवश्यकता नाही. जर उन्हाळा किंवा हिवाळ्यामध्ये करताय तर एक किंवा दोन पाणी लागते, ते 40-45 दिवसाचं झालं की त्याला कुजवून टाकावं लागतं. तर मित्रांनो, याला कुजवायचं कसं आणि किती फूट झाल्यानंतर किंवा किती झाल्यानंतर हे करायचं, तर आपण अगोदरच बोललो. हे पाहू शकता तुम्ही, याला फूल येण्याच्या अगोदर, हे जे फुलं आले आहेत हे फूल येण्याच्या अगोदर याला कुजवून टाकायचं. तर याला कुजवायचं कसं किंवा मातीमध्ये कसं काढायचं, तुम्ही रोट्यानेही वावरू शकता, पण रोट्यानं काय असतं, जास्त वेळेला रोट्या जो आहे तो जाम होऊन जातो. हे इझिली कटून जातं रोट्यामधून, पण हे जाम होऊन जातं आणि याचा जो बेट आहे ते बेट परत शिलकण्याचं अवशक्यता असतात, तुरळक शिलकतं एवढं नाही शिलकत. तर तुम्ही नागरट करणार असाल तर नागरिटीच्या अगोदर तुम्ही जर याला कुजवलं शेतामध्ये तर ते एकदम बेस्ट आहे. नंतर तुम्ही त्याला रोट्या मारून तोपर्यंत हे जमिनीत कुजून जाईल व्यवस्थित, आणि जमिनीचा तुमचा जो ऑर्गेनिक रेशा आहे तो वाढून जाईल आणि तुमचं उत्पन्न डबल होऊन जाईल, डबल किंवा जास्तीच होऊ शकतं, कारण की नवीन नवीन लेवल केलेल्या वावरामध्ये एवढं काही येत. तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुम्ही ताग लावून तुमच्या शेतामध्ये तुमचं उत्पन्न वाढवू शकता आणि हिरवळीचं खाद हे सगळ्यात बेस्ट आहे. जर तुम्हाला जर कोणची प्रक्रिया करत असाल किंवा नवीन लेवल केलेल्या याच्या शेतामध्ये गाळ वगैरे ते तर राहतंच आपलं, ते थोडं थोडं वापरतोच आपण, पण याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही वापरत असाल, याच्यामध्ये डिंचा पण असतो एक भरपूर आहे, ताग जे जमिनीत गाडलं जातं तर त्याच्यामुळे तुमचं नत्राचंही प्रमाण वाढतं, तर हे तुमच्या जमिनीसाठी आणि तुमच्या भविष्यात जे पिकं घेणार आहे त्याच्यासाठी फायदेशीर आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही एक वेळेस जरी केलं तरी चालतं, एक वेळेस टाकून द्या नवीन शेतामध्ये किंवा नवीन लेवल केलेला, आणि तुम्ही जर नॉर्मली शेती करता तर त्याच्यामध्ये जरी टाकून दिलं तरी चालतं. हे 40 दिवसाचं पीक आहे फक्त, 40 दिवसामध्ये याचं रोट्या करून किंवा नागराटीमध्ये याला दाबून द्यायचं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुमचे जर आणखी क्वेश्चन असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा, आम्ही त्याच्यावर तयारी करून व्हिडिओ बनवू. तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.